धक्कातंत्र हे भाजपाच्या राजकारणाचं प्रमुख वैशिष्ट्य बनलंय. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी 370 जागांचं लक्ष ते बाळगणाऱ्या भाजपाची पहिली उमेदवारी यादी फारशी धक्कादायक ठरलेली दिसत नाही. असं असलं तरी महाराष्ट्रात अनेक प्रस्ताव घेताना पक्ष धक्का देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे काही विद्यमानांची गच्छंती अटळ मानली जात आहे. महाराष्ट्रातील हे प्रस्तावित खासदार कोण आहेत, त्यांच्याऐवजी कोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे, याविषयी घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर निवडणुकीच्या राजकारणात तिकीट वाटप हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. संबंधित उमेदवाराचं पक्षातील कार्य, जनसंपर्क, आर्थिक बळ, जातीय समीकरण व सर्वात महत्वाचं म्हणजे निवडून येण्याची क्षमता पाहून संबंधित पक्षाकडून उमेदवाराची निवड करण्यात येते. किंबहुना नेहमीच्या ठोकताळ्यांना मोडीत काढत प्रस्थापितांऐवजी नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या धक्का तंत्राच्या राजकारणाचा प्रयोग अलीकडे भाजपकडून वारंवार होताना दिसतो. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती, बदलती समीकरणं व महाविकास आघाडीचे आव्हान ओळखून काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याचा निर्णय पक्षाकडून झाल्याचं सांगण्यात येतं. यातील मुंडेंचा बीड मतदारसंघ अशाच बदलाच्या टप्प्यावर आहे. बीड लोकसभा हा राज्यातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे करीत आहेत. मात्र येत्या निवडणुकीत बीडमधून डॉक्टर प्रीतम यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी व भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून बाजूला पडलेल्या पंकजाताईंचे पुनर्वसन होऊ शकेल. त्या बदल्यात पुढच्या टप्प्यात प्रीतम यांना राज्यसभेत पाठवले जाईल अशी वंदता आहे. धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे यांनाही अर्धचंद्र दिला जाईल हे निश्चित आहे. भामरे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे, त्यांच्यामुळे त्यांच्या जागी माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातही अशी स्थिती आहे. तिथे खासदार उमेश पाटील यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत. त्यांच्या बदल्यात 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. रावेर लोकसभा मतदारसंघावरून बराच खल सुरू आहे. तिथे एकनाथ खडसे यांच्या सुशा रक्षा खडसे यांना डच्चू मिळू शकतो. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांना तेथून मैदानात उतरण्याची पक्षाची रणनीती आहे. किंबहुना स्थानिक राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या तर पुन्हा रक्षा खडसे याच उमेदवार असू शकतात. अकोला मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. तेथे माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर यांना संधी दिली जाऊ शकते. नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्याबद्दल नाराजी आहे, त्यामुळे त्यांची उचलबागडी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्याऐवजी माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत. उत्तर मध्य मुंबईमध्ये मनोज कोटक हे भाजपाचे खासदार आहेत. मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आग्रहामुळे किरीट सोमय्या यांचे तिकीट कापून कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. तथापि कोटक यांना खासदार म्हणून फारसा ठसा उमटवता आला नाही. त्यांच्याऐवजी पराग शहा यांना या ठिकाणी तिकीट मिळू शकतं. शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवराव यांना राज्यसभेवर संधी देण्यात आल्यानं दक्षिण मुंबईची जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहे. तेथून विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. त्यांची लढत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यासोबत होईल. मुंबई उत्तर पश्चिमचे नेतृत्व शिंदे सेनेचे गजानन कीर्तिकर करतात, परंतु त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांना आपल्या पक्षात घेऊन तेथून त्यांनाच मैदानात उतरवण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी तयारी चालवल्याचं समजतंय. याशिवाय नितीन गडकरी, पूनम महाजन अशा काही प्रस्थापित नेत्यांनाही भाजपकडून धक्का दिला जाऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सगळीकडे आहे. भाजपने अब की बार 400 पार अशी नवी घोषणा दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजपात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असून अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा पक्षाचा मानस आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुती पुढे कळवे आव्हान उभे केले हे पाहता निवडून येण्याची क्षमता हा निकष बघून वेळ पडल्यास पक्षातील विद्यमाना घरी बसवण्याची तयारी भाजपाने चालवली आहे. त्याचा फटका अनेक दिग्गज नेत्यांना येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. साधारण 8 ते 9 विद्यमाना डच्चू मिळेल अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात भाजपात किती जणांचं तिकीट कापणार आणि कोणाकोणाला तिकीट मिळणार, कोण निवडणुकीत उभं राहणार हे येणाऱ्या काळात कळणारच आहे. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.